मित्रांनो आपण काय करूया, आता ह्या तीन माचीच्या काड्याच्या आधारे आपण ही जी ह्या तीन माचीच्या काड्या आहेत आणि बॉटल आहे, तर ही आपल्याला या ठिकाणी टेबलला लटकून दाखवायची आहे. मग या ठिकाणी आपल्याला बघा कशा प्रकारे बॉटल लटकवते ते तुम्हाला मी दाखवतो करून. सर्वात सुरुवातीला आपण बॉटल अशी पकडली, तिला एक साधारण दोरी आहे आणि आपण काय करायचं, एक माचीची काडी या ठिकाणी अशी वरतून लावायची, याला काही काही चिकटवलेलं नाही आहे. वरतून काडी लावल्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ही या ठिकाणी लटकल्या गेली पाहिजे बॉटल. तर या ठिकाणी आपण काय करायचं, त्याच्यासाठी दुसरी एक काडी या ठिकाणी आपण खालून दोरीला लावायची आहे. बघा या ठिकाणी मी आता तुम्हाला दोरीला काडी लावून दाखवतो. मोकळी नाही वाटली पाण्याची. हां, या ठिकाणी दोरीला आपण या ठिकाणी काडी लावली. हां, दोरीला काडी लावल्याच्यानंतर या ठिकाणी ती काडी घसरू नये म्हणून थोडीशी आपण या ठिकाणी ग्रीपमध्ये काडी सोडायची आहे. हे पहा, ही काडी आहे, या ठिकाणी घसरू नये म्हणून आपल्याला या ठिकाणी ती ग्रीपमध्ये आपल्याला या ठिकाणी थोडीशी फसवायची आहे. पहा, या ठिकाणी आपण ती काडी घसरू नये म्हणून या ठिकाणी थोडी ग्रीपमध्ये आपण हे केलेली आहे. त्यानंतर आपल्याला जी काडी आहे ती काडीवरची या ठिकाणी अशी लावायची आहे. या ठिकाणी आपण दुसरी पण काडी लावलेली आहे. दुसरी काडी लावल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे पहिल्या काडीला टेकन द्यायचं आहे. या ठिकाणी आपण टेकन दिल्याच्यानंतर या ठिकाणी आपली बाटली लटकलेली आहे. बघा, चल राहू दे, कुठलंही काही केलं नाही, परंतु या ठिकाणी फक्त तीन माचीच्या काड्या वापरून आपण या ठिकाणी ही बाटली डायरेक्ट टेबलला लटकवलेली आहे. आपण बघू शकता कशाप्रकारे हा प्रयोग केलेला आहे, कारण याला जे गुरुत्व मध्य म्हणतो आपण त्याचा प्रयोग म्हणतात. कारण की ह्या ज्या बाटलीचं वजन आहे हे वजन या ठिकाणी इथं बॅलन्स झालेलं आहे, कारण की हे घसरू नये म्हणून या ठिकाणी सपोर्ट हा काडीचा ह्या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामुळे ती बाटली या ठिकाणी अडकल्या गेलेली. हे दुसरं जादू वगैरे काही नसून विज्ञानाचा प्रयोग आहे.